भारत माता की भारत माता की वंदे 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 जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील अरे हे प्रदूषण करणारे फटाके बंद करा आणि यापुढे भाजपच्या कार्यक्रमामध्ये प्रदूषण करणारा एकही फटाका वाजवायचा नाही आपले अध्यक्ष आणि ज्यांनी हे कार्यालय या ठिकाणी उभं करण्याकरता मेहनत केली ते जगदीशजी मुळीक महापौर जी मोहोळ आमदार माधुरीताई मिसाळ जी तापकीर जी शिरोळे मुक्ता टिळक राहुल कुल जी टिळेकर दिलीपजी कांबळे मेधाताई कुलकर्णी जी, मेधा जी बिडकर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने सुनीताई वाडेकर राजेशजी पांडे धीरज जी घाटे गणेश गणेशजी घोष दीपक नागपुरे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आता नावं घेणं बंद करता येईल फटाके बंद झाले <laughs> आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूं कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी आमच्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी मला प्रश्न विचारला हे भाजपचं शक्ती प्रदर्शन आहे का मी त्यांना सांगितलं कार्यालयाचं उद्घाटन असल्यामुळे कार्यकर्ते उत्साहाने या ठिकाणी आले आहेत भाजपनी शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलं तर पुण्यातलं एकही मैदान आम्हाला पुरणार नाही आपल्या सगळ्यांच मी मनापासनं अभिनंदन करतो जितपर्यंत नजर जाते मला सगळे कार्यकर्तेच कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत आज तुम्ही सगळ्या लोकांनी एका गोष्टीची खात्री दिली आहे की या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये भाजपचा भगवा आणि पी एचा निळा लागल्याशिवाय राहणार नाही मला अलीकडच्या काळामध्ये स्पेसिफिक भाजपचा भगवा सांगावा लागतो याच कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांसोबत आहेत की ज्यांना भगव्याचा मानही नाही भगव्याचा सन्मानही नाही आणि ज्यांना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेण्यात लाज वाटते अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत की जे लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात आणि खरं म्हणजे मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतं दुःख वाटत काल परवा देशाच्या लोकसभेमध्ये दंगा करणाऱ्या बारा खासदारांना निलंबित करण्यात आलं या बारा खासदारांमध्ये शिवसेनेच्या दोन खासदारांना देखील निलंबित करण्यात आलं ज्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही संसदेची माफी मागा त्यावेळी हे लोक म्हणतात आम्ही माफी मागण्याकरता काय सावरकर आहोत का अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे अकरा वर्ष अंदमानच्या कारागृहामध्ये कोलूचा बैल बनून तेल घालणं ज्यांनी मान्य केलं आणि त्या ठिकाणी चाबकाचे फटके खाता खाता अकरा वर्ष भारत माता की जय जे सावरकर म्हणत होते त्या सावरकरांच्या नखाची सर देखील तुम्हाला येऊ शकत नाही अरे या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या पैशात ज्यांचे महाल पोसले गेले त्या भ्रष्टाचाराच्या पैशातल्या आपल्या महालाच्या ए सी ऑफिस मध्ये बसून जे सावरकरांचा अपमान करतात त्यांना या महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही हे देखील सांगण्याची आवश्यकता आहे अरे म्हणून आम्हाला लाज नाही हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे आम्ही ठणकावून सांगणार होय आम्ही आम्ही ठणकावून सांगणार होय आमचे बाप छत्रपती शिवाजी हे आम्ही ठणकावून सांगणार होय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणेच काम करू हे आम्ही ठणकावून सांगणार आणि हे सांगताना आम्हाला गर्व वाटतो की आम्ही अशा पक्षातन या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो ज्या पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ज्यांनी या भारताला एक नवीन दिशा दिली, या एका नवीन नवीन भारतामध्ये युगाचा सूत्रपात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झाला भारत चोही कडे प्रगती करतोय आणि कोविडच्या काळामध्ये आपण विचार करा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जर भारतीय वॅक्सिन तयार झाल्या नसत्या तर काय अवस्था झाली असती आज अमेरिका इंग्लंड रशिया सारख्या देशांनी आपल्याला सांगितलं असत आमचं वॅक्सिनेशन ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला वॅक्सिन देऊ तोपर्यंत तुम्ही मेले जगले तरी आम्हाला काही त्याची परवा नाही पण पर मोदीजी होते सिरम इन्स्टिट्यूट असेल किंवा ठिकाणी कोवॅक्सिन तयार करणारा भारत बायोटेक असेल किंवा इथले इतर वैज्ञानिक असतील या सगळ्या वैज्ञानिकांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्यांचं त्या ठिकाणी मनोधैर्य वाढून त्यांना आवश्यक ते सगळी मदत करून आणि खासगी कंपनी आहे की सरकारी कंपनी आहे याचा विचार न करता त्यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या भारतामध्येच वॅक्सिन तयार केली आणि शंभर कोटी भारतीयांना ही वॅक्सिन या ठिकाणी मोफत माननीय मोदीजींनी दिली काल परवा मी ऐकत होतो महाराष्ट्र सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले तर महाराष्ट्र सरकार सांगत होत आम्ही दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना लसी दिल्या लसीकरणात आम्ही नंबर वन आहोत मला त्यांना सवाल विचारायचा आहे या लसी जमिनीतून पैदा झाल्या कि आसमानातनं टपकल्या या लसी तुम्हाला नरेंद्र मोदीजींनी दिल्या म्हणून तुम्ही हे लसीकरण या ठिकाणी करू शकलात रोज उठून मोदीजींच्या नावानं शंख फोडणारे हे सगळे लोक खऱ्या अर्थानं आज जनतेचा विश्वास आमचे नेते मोदीजी यांच्यावर आहे आणि आता कोरोनातन भारताला बाहेर काढून भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना चा काम हे मोदीजींच्या माध्यमात सुरू झालाय की आता वर्ल्ड बँकेनी आय एम एफनी आणि सगळ्या मॉनिटरी संघटनांनी सांगितलं दोन हजार बावीस साली जगातला सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती आपल्या भारताची अर्थव्यवस्था असेल हे आज जगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे इंग्लंडचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांनी नुकत्याच झालेल्या कॉप ट्वेंटी सिक्स पर्यावरण परिषदेमध्ये मोदीजींचा उल्लेख करताना सांगितलं देर इज ओनली वन सन देर इज ओनली वन वर्ल्ड देर इज ओनली वन ग्रीड अँड देर इज वन अँड ओनली वन नरेंद्र मोदी आज एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय आणि दुसरीकडे महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी वसुली हा एकमेव धंदा आहे वसुलीच्या शिवाय काहीही चाललेला ना नाही भ्रष्टाचार प्रचंड पोका आलेला आहे इथली नोकरशाही ही संपुष्टात येते ज्या महाराष्ट्राच्या नोकरशाहीला देशातली सर्वोत्तम नोकरशाही म्हटलं जायचं त्या नोकरशाहीला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने अशा प्रकारे पोखरून टाकलं की आता नेते आणि नोकरशाह मिळून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक्स्टॉर्शनचं काम करतायत एक्स्टॉर्शनचं इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली चालली आहे सक्त वसुली चाललेली आहे आणि सामान्य माणसाचा विचार करायला कोणी तयार नाही आहे कोविडच्या काळामध्ये या पुण्यामध्ये आमच्या महानगरपालिकेने ज्या प्रकारे पुणेकरां करता रस्त्यावर येऊन काम केलं सामान्य पुणे करता आमची महानगरपालिका जागृत होती पण त्याच वेळी राज्य सरकार कुठे होत राज्य सरकारने काय मदत केली राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला कोविड करता एक नव्या पैशाच देखील या ठिकाणी अनुदान दिलं नाही पण आमच्या महानगरपालिकेने सांगितलं आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत आणि या कोविडच्या काळामध्ये जनते करता आमचे सगळे पदाधिकारी रस्त्यावर होते महापौर रस्त्यावर होते मी तुमचं अभिनंदन करेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल कि या कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता नगरसेवक आमदार खासदार रस्त्यावर उतरून जीवाची परवा न करता मोदीजींनी आव्हान केलं होतं एकही व्यक्ती उपाशी झोपू नये त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत होतं आमचे नेते मोदीजींनी ने आम्हाला सांगितलं भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकण्याची मशीन नाही आहे ते केवळ निवडणुका जिंकण्याचं उपकरण नाही आहे भारतीय जनता पार्टी ही सेवेच एक संघटन आहे सेवा परमो धर्म असं म्हणत सेवा ही संघटन म्हणात सेवेच्या माध्यमातन हा देश उभा करण्याकरता हा पक्ष तयार झाला आहे आणि जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला आज मान्यता मिळाली आहे आणि म्हणून तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आम्ही आलो एक अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी आपण सुरू केलं या कार्यालयाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आहे जनतेच्या मनामध्ये पुणेकरांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे कारण भारतीय जनता पार्टीने केलेला विकास हा पुणेकरांनी बघितला आहे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये ही महानगरपालिका आणि त्यांना साथ देण्याकरता काँग्रेस त्या ठिकाणी होती या सगळ्या काळामध्ये ही महानगरपालिका केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा होता या महानगरपालिकेच्या माध्यमात सामान्य माणसाचं काम होत नव्हतं पण आज तीच महानगरपालिका सामान्य माणसाच काम करते आहे आणि दादानी सांगितलं ते सगळे प्रोजेक्ट आज या पुण्यामध्ये झाले आज पुण्याची मेट्रो असेल किंवा पुण्यामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील नदी सुधार कार्यक्रम असेल वेगवेगळ्या प्रकारे पिण्याच्या पाण्याची योजना असेल पुढच्या पंचवीस वर्षामध्ये पुण्याच्या गरजा लक्षात घेऊन या पाच वर्षामध्ये आपण नियोजन करून त्या कामांची मुहूर्तमेढ केली आणि देशाच्या सरकारने देखील पुण्याला वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रांमध्ये इतके वेगवेगळे वेग 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 पुरस्कार मिळाले मला असं वाटतं महाराष्ट्राचं नाव पूर्ण महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये आमच्या पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी नेलं आणि म्हणून पुणे महानगरपालिकेला मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि पुण्यामध्ये तर शिवसेना आता नावालाही उरलेली नाही त्यामुळे हे कुठलेही पक्ष या ठिकाणी असो जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टी आहे पुणेकर विकासाच्याच पाठीमागे जाणार आहेत आणि हा विकासाचा जो ध्यास आम्ही घेतलेला आहे आमचं पुणेकरांना वचन आहे पुणे महानगरपालिका येत्या काळात आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आम्हाला प्राप्त झाल्यानंतर या पुण्याला आम्ही देशातलं सर्वोत्तम शहर हे बनवल्याशिवाय मागे पाहणार नाही मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी हे चांगलं कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे कार्यालय जनसामान्याचे दुःख जनसामान्याच्या वेदना जाणणारं कार्यालय व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र